नमस्कार माझ्या बालमित्रांनो, मी शिल्पा बोरगे। आज मी तुमच्यासाठी एक छान व्हिडिओ घेऊन आली आहे। आज आपण आपल्या भारत देशाबद्दल माहिती मिळवणार आहोत। चला तर बघूया इयत्ता दुसरी, विषय मराठी, धडा 21वा, आपला भारत। बघा बरं मुलांनो, चित्रामध्ये काय दाखवलेलं आहे बघा। डोंगर, शेती, नद्या, रस्ते, त्याचप्रमाणे जहाजं वगैरे, असा सुजलम सुफलम असलेला हा भारत देश। चला तर आता बघूया आपण आणखी काय बरं माहिती दिलेली आहे। मी वाचते, तुम्ही नीट लक्ष द्यायचं आणि मनातल्या मनात वाचन करायचं। चला तर धडा 21वा, आपला भारत। भारत देश आपल्या सगळ्यांचा देश। भारतात उंच पर्वत आहेत, घनदाट जंगले आहेत, लहान मोठ्या नद्या आहेत, नद्यांकाठी गावे आहेत, गावात लोक राहतात। भारतातील लोकांचे पोशाख वेगवेगळे असतात, त्यांच्या भाषा वेगवेगळ्या असतात, ते वेगवेगळे सण साजरे करतात। भारतात वेगवेगळी पिके होतात, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यासारखी धान्य पिकतात, हरभरा, तूर, मूग, वाटाणा यासारखी कडधान्य पिकतात, केळी, डाळिंब, संत्री, मोसंबी, सफरचंद अशी फळे पिकतात। लोकांच्या आहारात तेथील धान्य, कडधान्य, भाज्या आणि फळे असतात। भारतात अशी विविधता आहे। आपल्या भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे। जनगण मन हे आपले राष्ट्रगीत आहे। शेतकरी शेतात कष्ट करतात, कामगार कारखान्यात काम करतात, सैनिक आपले रक्षण करतात, प्रत्येकजण देशाच्या हितासाठी मनापासून प्रयत्न करतो। प्रत्येकाला वाटते भारत माझा देश आहे, मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे। आपण सर्वजण भारत देशात राहतो, त्यामुळे आपण सर्वजण भारतीय आहोत आणि आपणा सर्वांना आपल्या भारत देशाचा खूप खूप अभिमान आहे। तर असं हे भारताच्या भारत देशाविषयी दिलेली माहिती आता आपण वाचली। आता आपण बघूया ह्या पाठाखाली आपल्याला वर्गकार्य काय बरं दिलेलं आहे। चला तर वर्गकार्य बघूया। बघा, पाठ अगोदर मनातल्या मनात वाच, नंतर वर्गात मोठ्याने वाचून दाखव। आता तुम्ही मनातल्या मनात पाठ वाचलेलाच आहे। आता तुम्ही आईला, दिदीला, दादाला पाठ मोठ्याने वाचून दाखवायचा। आता वर्गकार्य काय आहे पाहूया बरं। पाठ वाच आणि उत्तरे लिही। आता भारतातील धान्य, भारतातील धान्य कोणती आहेत बरं। इथे आपल्याला धड्यात आता आपण बघितली भारताची, भारतामध्ये पिकणारी धान्य कोणती आहेत। गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी। चला तर तिथे लिहून टाका, गहू, ज्वारी, बाजरी लिहिलं का। चला आता पुढे बघूया भारतातील कडधान्य, भारतातील कडधान्य कोणती आहेत बरं। बघा बरं कोणती आहेत, हरभरा, तूर, मूग, वाटाणा यासारखी कडधान्य भारतात पिकतात, लिहून टाका। चला आता पुढे बघूया कोणता प्रश्न आहे अजून। भारतातील फळे, त्याच्या खालीच फळांची नावं दिलेली आहेत बघा, कोणती आहेत बरं। केळी, डाळिंब, संत्री, मोसंबी, सफरचंद। चला लिहून टाका फळांची नावं, लिहून झाली का। चला आता पुढे बघूया आपला राष्ट्रध्वज। आता हे काय आपल्याला बघायची गरज नाही आहे, आपला राष्ट्रध्वज तिरंगा। आणि आपले राष्ट्रगीत कोणतं आहे, तुम्ही तर रोजच म्हणता शाळेमध्ये, जनगण मन हे आपले राष्ट्रगीत आहे। चला तर आता पुढचा बघूया आपण प्रश्न, कोण काय करते। शेतकरी काय करतात बरं, शेतात कष्ट करतात। सैनिक काय करतात, आपले रक्षण करतात। कामगार काय करतात, कारखान्यात काम करतात। आता आपल्याला उपक्रम काय सांगितलं आहे बघा बरं, माहिती मिळव आणि वर्गात सांग। आता तुम्ही सर्व मुलांनी ही माहिती मिळवायची आहे। कोणती माहिती मिळवायची, तुझ्या परिसरातील धान्य, कडधान्य, फळभाज्या यांची यादी कर। आता आपण शहरात राहतो, त्यामुळे मुंबई शहरात काही शेती होत नाही, तरीसुद्धा तुम्हाला माहीत असलेल्या धान्यांची, कडधान्यांची, फळभाज्यांची नावं लिहून त्याची यादी तयार करा। तुमच्या परिसरातील नदी, पर्वत, डोंगर यांची नावे मिळवा। आता आपण मुंबई शहरात राहतो, त्यामुळे आपल्या इथे जवळपास नदी, पर्वत वगैरे नाही आहेत। तुम्हाला पालकांच्या मदतीने तुम्ही त्याची नावं लिहायची आहेत। आता परिसरातील प्राणी, पक्षी याची नावे मिळव, चित्र काढ आणि रंगव। आता तुम्हाला माहीत असलेल्या प्राण्यांची, पक्ष्यांची नावं तुम्ही लिहायची आणि त्यातील कोणत्या प्राण्यांची, कोणत्या पक्ष्यांची तुम्ही चित्र काढू शकता ती चित्र काढा आणि ते रंगवा।
आता पुढे काय दिले बरं वर्गकार्य, वाचूया लिहूया, शब्द वाच आणि लिही. आता इथे आपल्याला जोडाक्षरी शब्द दिलेले आहेत, ते वाचायचे आणि जसेच्या तसे लिहायचे आहेत. बघा बरं, अन्न, गप्पा, रक्कम, उत्तर, कल्याण, सत्य, त्याला, सत्कार, प्रकार, प्रतीक्षा, प्रत्येक, प्रतिज्ञा, वर्ग, गर्व, सर्वत्र, पर्वत, राष्ट्र, महाराष्ट्र, गुराळ, कैऱ्या. आता गुराळ म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला मुलांना? गुराळ म्हणजे ऊसाचा रस काढतात आणि त्या रसापासून गूळ तयार करतात, त्याला गुराळ असं म्हणतात. आता इथे तुम्हाला सर्व मुलांना हसण्यासाठी एक छान विनोद दिला आहे, वाचूया आपण. हां, मनोज कडक उन्हात उभा आहे ते बघून आई ओरडली. मन्नू, अरे उन्हात काय करतोस? मनोज म्हणाला, आई खूप घाम आला आहे तो वाळवतोय. आलं की नाही तुम्हाला हसायला? मला पण हसायला आलं. चला तर मग आज आपण काय बघितलं? आपल्या भारत देशाची माहिती बघितली. तुम्हीसुद्धा हा धडा वाचायचा आहे आणि आणखी आणखी आपल्या देशाबद्दल माहिती मिळाली असेल, मिळवा आणि ती लिहा आणि मला पाठवा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि असे शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही. धन्यवाद.